मागच्या पिढीने काहीच केलं नाही असं सांगण्याची पद्धत आणि प्रथा आता देशात सुरू झालेली आहे आणि कोणत्याही जगाच्या पाठीवरच्या देशाचा रास कधी सुरू होतो तर मागच्यानी जे उभं केलेलं आहे त्या उभा केलेल्याबद्दल आपण कृतज्ञता जेव्हा व्यक्त करतो त्यावेळी त्या पिढीचा रास व्हायला सुरुवात होते। अजूनही वेळ गेलेली नाही। आपल्या देशात ज्यांनी कर्तबगारीने हा देश उभा केला ज्या देशात टाचणी तयार होत नव्हती त्या देशामध्ये आयआयटी आयआयएम सारख्या संस्था या नेत्यांनी तयार केल्या। आज गुगलचा प्रमुख कोण आहे? आज ऍपलमध्ये प्रमुख ठिकाणी कोण काम करतंय? भारतात जगाच्या पाठीवरच्या सर्वोत्तम ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी तयार केलेल्या आयएम मधली पोरक त्या ठिकाणी जाऊन त्या कंपन्यांचं प्रमुख नेतृत्व करतायत। हा तुमच्या माझ्यासाठी अभिमानाचा दिवस आहे, अभिमानाचा क्षण आहे, अभिमानाची घटना आहे। पण याच्या माग केव्हा केलेले कष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। आपण भारत मंगळापर्यंत पोहोचला त्याचा पाया तेव्हा घातला। आम्हाला आठवते 71 साली एक चंद्रावर अमेरिकेने एक यान पाठवलं आणि चंद्रावर एक माणूस नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर उतरला त्याचा सिनेमाच होता। तो बघायला एवढी गर्दी असायची चंद्रावर काय असतं ते बघायला फार तेव्हाच्या पिढीची इच्छा फार असे। इस्रो सारखी कंपनी जी आहे इस्रो सारखी संस्था आहे ती होमी भाभाला पुढे करून जवाहरलाल नेहरूंनी उभी केली। त्या इस्रो मधून माणसांनी तयार होत 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 प्रगती करत तिथपर्यंत गेले आणि म्हणून या देशामध्ये जवाहरलाल नेहरू यासारखा नेता पाया भरायला होता हे तुम्हाला सर्वांचं एक सगळ्यात महत्वाचं काम। 0.5 टाइप करू सक्सेस करा घंटीचे बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा।